व भिरोंडा पंचायत वाठारातलो 70 घरा आशिल्ल्या अंसुली गांवांत वचपी रस्तो व रस्तो नांवान फोणकुलां पळयत जाल्यार ताका रस्तो म्हणपाक सुद्दां लज दिसता. गाडयो पळयात कशी सर्कस करीत येतात त्यो. गांवांत स्ट्रीट लायटी सारक्यो नात. हे भोग भोगपी गांवचे लोक कितें म्हणटात पळयात. आमी हांगासर रावता, आमकां रस्तो मेन म्हणजे अजिबात ना आनी गाडी बसूय येना अजिबात. भुरग्यांचे सगळे हे प्रॉब्लम परत. आमकां हांगासर रातचे वयतले म्हटल्यार लायटी अजिबात कांय ना, लायट एक ना. हांगा जर भुरगीं थंयसून हांगा जर नानसा येवची पडटा बशीक. अजिबात तांकां कांयच ना. सगळे जे प्रॉब्लम आमचे हांगासर आसा. रोड जाय आमकां पयली मेन म्हटल्यार सारके वायट आसा रस्तो. कितले खोणकुलां आसा रस्त्यार. खूब पयर हांगा आतां फाटी माती घातला हांगा. पयर डिस्क बँड जालो हांगा. आमकां खोणकुलाचें खबरूच ना अशें आमकां तें जालें. आनी आतां ताका लागून आमी सोगो सोगो येता हांगा जाल्यार सगळे खोणकुलां आसा थंय घरा कडेन बरें. जे गोवोरमेंटा कडेन दिमाग आसा रस्तो करीत जाल्यार उपकार जातले आमचे. थंय लायटी ना आमच्या घरा कडेन बी. लायटी बी मातशें जाय आशिल्ली आमकां. लायटी येयल्ल्या म्हयन्यान आमकां गाडयेक 2-3 हजार रुपया खर्च करचो पडटा. येयल्ल्या दिसान आमी कशें. हांवें आतां टायर घालून म्हाजे 6 महिने जावंक ना. म्हाजो फाटलो टायर फुटलो. आतां आमी येयल्ल्या वर्साक ती वर्साक 2-2 टायर कशें घालपाचे. आमकां पयशे कोण दिता. आमी काम करता, आमी पोटां भरता आमची. जाल्यार आमकां बेगीन तुमी रोडाचें कितें करचें. आनी गोवोरमेंटा कडेन जर खरोच पयसून जाल्यार आमकां सांगचें की आमचे कडेन कामां जायना. कित्याक येयल्ल्या वर्सा सांगता आमकां ही बीजेपी पार्टी, काँग्रेस पार्टी आमकां सामकी आमची तकली पाड जाल्ली. आमकां पार्टी लागना. पार्टी ते आमी पार्टीच्या हातून जगना. आमी काम करून पोट भरता. सो आमकां बेगींतल्या बेगीन रोड करून दिवचो. प्रॉब्लम म्हणल्यार पयली कदमां बस येताले ह्या वटेसून वयपाक. आतां ती गेल्या हिंगाच रावता. आनी थंयसून 2-2.5 किलोमिटर भुरगीं चलोन येता. आनी तुमी पळयला आसा रस्त्याक लागून थंय कितें व्हडले व्हडले फोंड पडलेले आनी कितें जाल्लें आसा तें सगळे पळयात तुमी थंय. आनी ते लोकांक कितको त्रास जाता हें कोणाक खबर ना. तेन्ना खड्ड्यांसून गाडी पोना लागता कितें की ना. गोवर्मेंटान हे बेगींतल्यात बेगीन मातसो लक्ष दिवन रूट करचो. गांवांत सारको रस्तो नाशिल्ल्यान एम्बुलंस उसरा पावता. एक रस्तो दिवचो हीच लोकांची मागणी. एक दीस गेले एम्बुलंस आपयली. कारण बरें नासले खूब. एम्बुलंस आपयली तर 2-3 वरां एम्बुलंस पावली रस्त्या खातीर. एम्बुलंस तुजो रस्तो पाड तेवूं मेळना. गाडी आपडटा हे जाता ते जाता. आतां ना रस्तो कांय जायना. कितें करपाचें आमी. आतां इतल्यान पडटा. फाटी नंतर 4-5 जाण पडले. कोणाक हात मोडलो, कोणाक पांय मोडले. हरशीं कदंबा भितून येवंक जाय. ते कदंबा सुद्दां येयना. कितें फायदो कदंबाचो बी. हां थंय भुरग्यांक ते वयता चलत. दनपार हे भुरगे चलत वयता. घर म्हाका ना, जागो म्हाका ना. रस्तो तर दिया न्ही. ही पळयात शाळेची कॉलेजची भुरगीं दनपारच्या कडार कशी घश्टे मारीत चलत येतात ती. तांकां सुमार 4-1 किलोमिटर चलत येवचें पडटा. आमकां वचपाक बी अशें खूब अशी त्रास जाता. कितले चलत वचपाचें पडटा. आनी रस्तो तो डॉक्टर सारको ना. आनी मागीर आमकां बसी बी हांगासून ना. एक तर लायटी सुद्दां ना खांब्याचे. हर गांवान अशी गाडयो बी सगळे रस्ते बी दिल्या. आनी आमकां तर अशे रस्ते बी कित्याक दिवना. रस्तो दिता दिता म्हणटा आनी केन्ना जातलो तो रस्तो. आमी कितें म्हातारी जावन जातलो रस्तो. आमकां रस्तो जाय, लायटी जाय, आमकां सगळे बसी बी जाय हांगासून. स्कूल को लेके जाने के लिए बाइक्स वगैरह के लिए बहुत मुश्किल हो रहा है. गाड़ी फंस जाती है यहाँ पर. यहाँ पर आते ही गाड़ी फंस जाती है. हम लोग कितने बार गिर चुके हैं इस रास्ते पे गाड़ी ले लेके. सो आपका बहुत मुश्किल हो रहा है. आपका हमारा डिमांड ये है कि सरकार से कि रास्ता बनवाए, रोड बनवाए. लाइट्स भी नहीं है खंभे पे. इधर से थोड़ा आगे खंभे नहीं है, लाइट्स भी नहीं है. बहुत अंधेरा हो जाता है इससे थोड़ा आगे. यहाँ तक है, इससे आगे थोड़ा बहुत मुश्किल है. ये ऐसा अंसुली गाँव चा लोकांची व्यथा. ना धड रस्तो, ना सारक्यो स्ट्रीट लायटी. लोकांक मुळाव्यो गरजोच मेळिल्ल्यो नात. आनी गोंय खंय देशांतलें प्रगत राज्य. प्रुडंटा खातीर महादेव जोशी.